सी प्रोग्रामिंग तुम्ही नव्याने शिकायला सुरुवात जर केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या अतिशय कामाला येऊ शकतो. समजा मी एक प्रोग्राम लिहिला सी सी लँग्वेज मध्ये हॅश इन्क्लूड stdio.h हॅश इन्क्लूड codenewbie.h आणि इथे लिहिलं मी void main void main ओपनिंग करली ब्रेसेस क्लोजिंग करली ब्रेसेस आणि इथे आतमध्ये मी लिहिलं प्रिंट एफ ऑफ प्रुडेंट कॅम्पस इज बेस्ट फॉर लर्निंग लर्निंग आणि याला मी बंद केलं याला मी बंद केलं खाली लिहिलं गेट सी एच आणि यालाही बंद केलं. चला आता मी प्रोग्राम कंपाईल करतोय. प्रोग्राम कंपाईल केला तर मला दोन एरर येतात. एरर एकच आहे म्हणजे स्टेटमेंट मिसिंग असं म्हणतंय, कंपाऊंड स्टेटमेंट मिसिंग असं म्हणतंय. सो अशा पद्धतीचे जे एरर्स असतात, हा जो एरर आलाय ह्या एररला सिंटॅक्स एरर असं म्हटलं जातं. सिंटॅक्स सिंटॅक्स एरर म्हणजे काय नेमकं? तर सिंटॅक्स एरर हा असा एरर असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी प्रोग्रामिंग लँग्वेजच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे किंवा यू ब्रोक द रूल्स असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं की सी लँग्वेजने एक नियम घालून दिलेला आहे की कुठल्याही स्टेटमेंटच्या एंडला ज्यावेळेस स्टेटमेंट संपतं त्यावेळेस तुम्हाला सेमिकोलन द्यायचं असतं आणि तुम्ही इथे विसरलाय ते द्यायला. सो सेमिकोलन द्यायला विसरल्यामुळे तुम्हाला हा एरर आला आणि तुमचा प्रोग्राम कंपाईल किंवा रन नाही होऊ शकला. सो प्रिंटएफच्या समोर लिहिलेलं ह्या फंक्शनच्या समोर लिहिलेलं एक तिथे एक सेमिकोलन द्यावं लागलं आपल्याला आणि गेट सी एचच्या समोर एक सेमिकोलन द्यावं लागेल त्याच वेळेस आपला आणि रन होईल. रन झाला प्रोग्राम आणि इथे उत्तर आले प्रुडंट कॅम्पस इज बेस्ट फॉर लर्निंग. तर मित्रांनो हा जो सिंटॅक्स एरर असतो हा सिंटॅक्स एरर हा जो सिंटॅक्स एरर असतो हा सिंटॅक्स एरर तुम्हाला कुठल्या वेळेस येऊ शकतो तर तीन प्रकारचे त्याच्यामध्ये कारण आहेत, तीन प्रकारचे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर सेमिकोलन तुम्ही जर विसरला असाल सेमिकोलन जर विसरला असाल तुम्ही जर सेमिकोलन विसरला असाल तर तो येऊ शकतो. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर कर्ली ब्रेसेस द्यायचं विसरला असाल किंवा कर्ली ब्रेसेस जी आपली जोडणी असते त्या जोडणीमध्ये एखादा कर्ली ब्रेसेस विसरला असाल, कीवर्ड तुम्ही मिस यूज केलाय किंवा त्याचा तुम्ही रॉंग वे ने यूज केलाय तर आणि तरच सिंटॅक्स नावाचा एरर येऊ शकतो, अन्यथा एरर येणार नाही. सो सिंटॅक्स एरर्स तुमचे जर तुम्हाला येऊ द्यायचे नसतील तर याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागतं आणि कदाचित याच्यामुळेच या प्रोग्रामिंग लँग्वेजला सी लँग्वेजला प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात, जी आपल्याला एक पद्धत शिकवून जाते प्रोग्रामिंग कसं लिहावं, की इन्स्ट्रक्शन्स कसे द्यावेत कॉम्प्युटरला याची एक पद्धत आपल्याला शिकवणारी लँग्वेज म्हणजे सी लँग्वेज असं आपल्याला म्हणता येईल. जर आजच्या इंटरनेट ऑफ द थिंग्सच्या जगामध्ये किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, या सगळ्या टेक्नॉलॉजीचा एक बेस म्हणून सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणं अतिशय आवश्यक आहे मित्र. थँक्यू.